नमस्कार विद्यार्थी मित्रों, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मुजरा करून मी आजच्या प्रश्नमंजुषेला सुरुवात करतोय. सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला या प्रश्नमंजुषेमध्ये एकूण 15 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1 मिनिटाचा कालावधी असणार आहे आणि त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर तुम्ही यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये खाली टाकायचं आहे. तर 1 मिनिटाचा अवधी संपल्यानंतर त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. तर तुमचे उत्तर बरोबर आहे की चूक आहे हे तुम्हीच तपासायचे आहे. शेवटी 15 प्रश्न झाल्यानंतर तुम्हाला निकालही तुमचा तुम्हाला समजून जाईल. तर शिवरायांबद्दल आपल्याला किती माहिती आहे याच्या या प्रश्नमंजुषेमधून तुम्हालाही समजून येईल. तर आपण प्रत्यक्षात प्रश्नमंजुषेला आपण आता सुरुवात करूया. तर आजच्या या प्रश्नमंजुषेसाठी पहिला प्रश्न पहा. छत्रपती शिवरायांचे जन्म ठिकाण कोणते होते? आणि तुमची वेळ आता सुरू झालेली आहे. प्रश्न होता, छत्रपती शिवरायांचे जन्म ठिकाण कोणते होते? खूप सोपा प्रश्न आहे आणि हे प्रश्न आपल्याला अभ्यासक्रमावरीलच विचारलेले आहेत, त्यामुळे 1 ते 10वीतील कोणतेही विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर सांगू शकतील. प्रश्न पुन्हा पहा, छत्रपती शिवरायांचे जन्म ठिकाण कोणते होते? या प्रश्नाचं बरोबर उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये खाली आहे पहा टाकायचं आहे. वेळ संपत आलेली आहे. वेळ संपल्यानंतर तुम्हाला बरोबर उत्तर काय आहे हे समोर दिसेल. त्यानंतर तुमचं उत्तर टाईप केलेलं बरोबर आहे की चूक ते तुम्ही तपासायचं. हे पहा, तुमची वेळ संपलेली आहे आणि बरोबर उत्तर आहे शिवनेरी. छत्रपती शिवरायांचे जन्म ठिकाण शिवनेरी होते. तर या पुढील प्रश्न पहा, छत्रपती शिवरायांच्या आईचे नाव काय होते? छत्रपती शिवरायांच्या आईचे नाव काय होते? वेळ सुरू झालेली आहे. याचे बरोबर उत्तर तुम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे. खूप सोपे प्रश्न आहेत. छत्रपती शिवरायांच्या आईचे नाव काय होते? तर खालील कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं बरोबर उत्तर पटकन टाकायचं आहे. छत्रपती शिवरायांच्या आईचे नाव काय होते? आणि या प्रश्नाची वेळ आता संपलेली आहे आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे जिजाबाई. तर छत्रपती शिवरायांच्या आईचे नाव काय होते? जिजाबाई. यानंतर या पुढील प्रश्न, शिवरायांनी भोरप्या डोंगरावर बांधलेल्या किल्ल्याचे नाव काय होते? शिवरायांनी भोरप्या डोंगरावर बांधलेल्या किल्ल्याचे नाव काय होते? कोणता किल्ला होता जो भोरप्या डोंगरावर बांधलेला होता? त्या किल्ल्याचं नाव पटकन खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. शिवरायांनी भोरप्या डोंगरावर बांधलेल्या किल्ल्याचे नाव काय होते? आणि या प्रश्नाची वेळ संपलेली आहे आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रतापगड. शिवरायांनी भोरप्या डोंगरावर बांधलेल्या किल्ल्याचे नाव काय होते? प्रतापगड होते. तर या पुढील प्रश्न तुमच्या समोर, छत्रपती शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती?
तुमची वेळ सुरू झालेली आहे. प्रश्न आहे, छत्रपती शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती? आपण हा प्रत्येक वर्गानुसार देखील हा उपक्रम आपल्या शाळेचा होऊ शकतो. आपण शाळेत देखील हा व्हिडिओ दाखवून मुलांची स्पर्धा घेऊ शकतो. प्रश्न होता, छत्रपती शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती? प्रत्येक प्रश्नाला एक मिनिटाचा कालावधी आहे. एक मिनिटाच्या आत या प्रश्नाचं उत्तर खालील कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. तर या प्रश्नाची वेळ संपलेली आहे आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे संस्कृत. शिवरायांची राजमुद्रा ही संस्कृत भाषेत होती. या पुढील प्रश्न तुमच्यासमोर, कोणत्या किल्ल्यावर दोन भक्कम माच्या होत्या? पहा, खूप सोपा प्रश्न आहे. असा कोणता किल्ला आहे त्या किल्ल्यावर दोन भक्कम माच्या होत्या? वेळ तुमची सुरू झालेली आहे. त्या किल्ल्याचं नाव खालील कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचं आहे. कोणत्या किल्ल्यावर दोन भक्कम माच्या होत्या? आपल्या सर्वांना शिवरायांचा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे. तर ज्यांनी हा इतिहास वाचला असेल त्यांना हे हा प्रश्न लगेच समजेल, कोणत्या किल्ल्यावर दोन भक्कम माच्या होत्या. आणि या प्रश्नाची वेळ संपलेली आहे आणि बरोबर उत्तर आहे तोरणा. तर या पुढील प्रश्न तुमच्यासमोर, छत्रपती शिवरायांनी राजधानीसाठी कोणता गड निवडला होता? खूप सोपा प्रश्न आहे. छत्रपती शिवरायांनी राजधानीसाठी कोणता गड निवडला होता? त्या गडाचं नाव खालील कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाकायचं आहे. छत्रपती शिवरायांनी राजधानीसाठी कोणता गड निवडला होता? या प्रश्नाची वेळ संपत आलेली आहे आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे रायगड. शिवरायांनी रायगड ही स्वराज्याची पहिली राजधानी निवडलेली होती. तर या पुढील प्रश्न, कोंढाणा किल्ला सर करताना धारातीर्थी पडलेला मवळा कोण? कोंढाणा किल्ला लढत असताना कोण धारातीर्थी पडलेले होते? सिंहासारखा कोण लढलेला होता? आणि लढता लढता धारातीर्थी कोण पडलेला होता त्या मावळ्याचं नाव इथं आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. खूप सोपा प्रश्न आहे. स्वामीनिष्ठ असे शिवरायांचे मावळे, सर्व मावळे हे स्वामीनिष्ठ होते. त्यापैकी एक हा कोंढाणा किल्ला सर करताना जो मावळा धारातीर्थी पडलेला होता त्या मावळ्याचं नाव खालील कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. आणि तुमची वेळ संपलेली आहे आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तानाजी मालुसरे. तर या पुढील प्रश्न तुमच्यासमोर, शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख कोण होता?
प्रश्न खूप सोपा आहे. तुमची वेळ सुरू झालेली आहे. शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख कोण होता? शिवरायांनी स्वराज्याचा कारभार सुरळीतरित्या चालण्यासाठी वेगवेगळी खाती निर्माण केलेली होती. अष्टप्रधान मंडळ असेल, गुप्तहेर खाते असेल, अशी प्रत्येक विभागाची खाती निर्माण केली होती, जेणेकरून स्वराज्य सुरळीत चालण्यास मदत व्हावी या उद्देशानं शिवरायांनी गुप्तहेर खाते देखील निर्माण केलेले होते. तर या खात्याचा प्रमुख कोण होता या प्रश्नाची वेळ आता संपत आलेली आहे. आणि वेळ संपलेली आहे आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बहिरजी नाईक. 8वा प्रश्न संपलेला आहे. यापुढील 9वा प्रश्न तुमच्यासमोर. शिवरायांनी सावित्री हा किताब कोणाला दिला? सावित्री हा एका स्त्रीला मिळालेला पुरस्कार आहे, किताब आहे. तो शिवरायांनी कोणाला दिला असेल? त्या स्त्रीचं नाव तुम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. शिवरायांनी सावित्री हा किताब कोणाला दिला? तर शिवरायांचा इतिहास हा वाचल्याशिवाय या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकणार नाही. त्यामुळे आणि हा पाठ्यपुस्तकातीलच प्रश्न आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आला असेल. या प्रश्नाची वेळ संपत आलेली आहे आणि संपलेली आहे. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मल्लमा देसाई. मल्लमा देसाई यांना शिवरायांनी सावित्री हा किताब दिला होता. या पुढील प्रश्न 10वा प्रश्न. मुरारबाजी हा कोणत्या किल्ल्याचा किल्लेदार होता? तर या प्रश्नाची वेळ सुरू झालेली आहे. प्रत्येक प्रश्नाला हा 1 मिनिटाचा कालावधी आहे. तर हा प्रश्न पहा, मुरारबाजी हा कोणत्या किल्ल्याचा किल्लेदार होता? त्या किल्ल्याचं नाव तुम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे. बघूया कोणाकोणाचे उत्तर बरोबर येत आहे. शेवटी तुमचे सर्व प्रश्न 15 च्या 15 प्रश्न झाल्यानंतर तुम्हाला कुणाला किती गुण मिळाले, तुमचे नाव, शाळेचे नाव आणि मिळालेले गुण असे खालील कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे. तर हे पहा, या प्रश्नाची वेळ संपलेली आहे. तर मुरारबाजी हा पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार होता. तर यापुढील 11वा प्रश्न तुमच्यासमोर. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या साली झाला? खूप सोपा प्रश्न आहे. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या साली झाला? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर तुम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. खूप सोपा प्रश्न, छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या साली झाला? तर ते साल तिथे नमूद करायचं आहे तुम्हाला. तर या प्रश्नाची वेळ संपलेली आहे आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1674. शिवरायांचा राज्याभिषेक 1674 रोजी झाला.
या पुढील प्रश्न 12वा प्रश्न तुमच्या समोर, शिवरायांचा मृत्यू कोणत्या साली झाला? शिवरायांनी अखेरचा श्वास कोणत्या साली घेतलेला आहे? तर ते कोणते सण आहे ज्या साली शिवरायांनी जगाचा निरोप घेतला? तर खालील कमेंट बॉक्स मध्ये ते वर्ष ते सण टाकायचं आहे। एकूण 15 प्रश्नांची ही प्रश्नावली आहे। यातील हा 12वा प्रश्न, शिवरायांचा मृत्यू कोणत्या साली झाला? आणि या प्रश्नाची वेळ संपत आलेली आहे, संपलेली आहे। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1680। तर या पुढील प्रश्न 13वा प्रश्न, भारतीय आरमाराचे जनक कोण? कोणाला म्हटलं जातं भारतीय आरमाराचे जनक? या प्रश्नाची वेळ सुरू झालेली आहे। भारतीय आरमाराचे जनक कोण? भारतीय आरमाराचे जनक कोण आहेत? खूप सोपा प्रश्न आहे। तर या प्रश्नाची वेळ संपत आलेली आहे। प्रश्न होता भारतीय आरमाराचे जनक कोण, आणि या प्रश्नाचं वेळ संपलेली आहे। आणि बरोबर उत्तर आहे छत्रपती शिवराय, शिवाजी महाराज। तर हे उत्तर बरोबर आहे। तर या पुढील 14वा प्रश्न तुमच्या समोर, छत्रपती शिवरायांच्या वडिलांचे नाव काय होते? खूप सोपा प्रश्न आहे। छत्रपती शिवरायांच्या वडिलांचे नाव काय होते? शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते? पहा, वेळ संपत आलेली आहे। प्रश्न होता छत्रपती शिवरायांच्या वडिलांचे नाव काय होते? आणि वेळ संपलेली आहे। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे शहाजी राजे। तर हा 14वा प्रश्न, आता शेवटचा प्रश्न तुमच्या समोर मांडण्यापूर्वी एक विनंती आहे की यापुढे देखील असे प्रश्नमंजुषा आपल्याला या चॅनलवर मिळणार आहेत। तर आपण माझे जर चॅनल जर सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा, जेणेकरून यापुढील व्हिडिओ देखील तुम्हाला नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील। तर या पुढील प्रश्न पहा 15वा तुमच्या समोर, छत्रपती शिवरायांनी अफजल खानाच्या भेटीसाठी कोणता किल्ला निवडला? छत्रपती शिवरायांनी अफजल खानच्या भेटीसाठी कोणता किल्ला निवडला? शेवटचा प्रश्न आहे हा। छत्रपती शिवरायांनी अफजल खानच्या भेटीसाठी कोणता किल्ला निवडला? खूप सोपा प्रश्न आहे। छत्रपती शिवरायांनी अफजल खानच्या भेटीसाठी कोणता किल्ला निवडला?
या प्रश्नाची वेळ संपत आलेली आहे. शेवटचा प्रश्न तुमच्या समोर, छत्रपती शिवरायांनी अफजल खानच्या भेटीसाठी कोणता किल्ला निवडला? आणि या प्रश्नाची वेळ संपलेली आहे आणि बरोबर उत्तर आहे प्रतापगड. तर आपल्याला ही प्रश्नमंजुषा कशी वाटली नक्कीच आम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवा. तुम्हाला या 15 पैकी किती गुण मिळाले, ते गुण 15 पैकी किती मिळाले ते खालील कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तुमचे नाव, शाळेचे नाव, आणखी गुण, आणि यासारख्या प्रश्नमंजुषा तुम्हाला आवडतात का याचा देखील रिप्लाय आम्हाला द्या, जेणेकरून यापुढे नवनवीन प्रश्नमंजुषा बनवताना आम्हाला नक्कीच आनंद होईल. तर आपण सर्वांनी या प्रश्नमंजुषेमध्ये भाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.